छत्रपती शिवाजी महाराज की जय, ज्योती जय, ज्योती। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक करून त्याच्यामध्ये क्रांतीचं बीजारोपण केलं आणि दबलेल्या पिसलेल्या व्यक्तीला समाजामध्ये सन्मानाने उभं केलं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील या ठिकाणी मी नमन करतो। आणि आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, ज्यांच्या संकल्पनेतून हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं सर्वात भव्य अशा प्रकारचं शिल्प आज या ठिकाणी साकारलं गेलं, ते मंत्रिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय छगन भुजबळजी, सन्माननीय दादा भुसेजी, महादेवराव जानकरजी, राजाभाऊ वाजेजी, आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी ढिकले, नितीनजी पवार, दिलीपजी बनकर, सरोजताई अहिरे, श्री समीर भुजबळ, श्री पंकज भुजबळ, सन्माननीय हेमंत गोडसेजी, अशोक कारंजकरजी, मूर्तिकाळ बाळकृष्ण पांचाळ, नंदू पांचाळ, प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, भाऊलाल तावडे, रंजन ठाकरे, प्रकाश लोंढे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे मी असं म्हणेन की इथे आल्यापासनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाचं वर्णन एका वाक्यात करायचं असेल तर हे सगळे कार्यक्रम एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केले। एकीकडे ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये समाज सुधारणेची सुरुवात केली, एक मोठा लढा उभारला आणि ज्या समाजामध्ये विषमता होती, भेद होता, ज्या समाजामध्ये सामान्य माणसांना, महिलांना एक प्रकारे हिणवलं जात होतं, किंमत नव्हती, त्यांना संघर्षातून उभं करण्याचं काम ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं, त्यांचं अतिशय भव्य अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली। भुजबळसाहेब, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि एक गोष्ट सांगतो, भुजबळसाहेब एखादं काम हातामध्ये घेतात तर ते इतकं सुंदर करतात, हे देखील काम ब्रँड भुजबळप्रमाणेच झालेलं आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे। या कार्यक्रमाच्या पूर्वी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आम्ही देवयानीताई फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाचं आणि 500-500 मुलामुलींच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं, त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं। म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता, आपल्याला व्यवसायाकरता, आपल्याला शिक्षणाकरता जातीचा उल्लेख आपण करतो, आपले सर्टिफिकेट आपण घेतो, पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे त
तर या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो मार्ग दाखवलेला आहे, समतेचा मार्ग, जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे, संविधानाचा मार्ग, याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचं आहे. आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे, हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत. मगाशी भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट आपल्यासमोर मांडला. जी अवस्था त्या काळामध्ये होती, जो भेद समाजामध्ये होता, जी विषमता समाजामध्ये होती, त्या विषमतेच्या विरुद्ध लढा उभारणं हे अत्यंत कठीण होतं. एखाद्या प्रवाहाच्या बाजूनं पोहणं हे अतिशय सोपं असतं, पण संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात पोहत त्या ठिकाणी जग जिंकणं हे अत्यंत कठीण असतं. तशा प्रकारचं जग जिंकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुलेंनी करून दाखवलं. आपल्याला कल्पना आहे की आमचा समाज इतका रसातळाला गेला होता की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही अशा प्रकारची भावना समाजामध्ये तयार केली होती, व्यवस्था तयार केली होती. आणि ही व्यवस्था मोडून काढत असताना ज्या प्रकारच्या यातना, ज्या प्रकारचे शिवाशाप, शेणाचे गोळे, मातीचे गोळे, गोटे, घाण, विष्ठा, सगळ्या गोष्टी सहन करत निर्धाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या आणि त्यांच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले उभे राहिले. आज आमच्याकडे एवढ्या मोठ्या समाजात, आमच्या संपूर्ण भारतामध्ये आमच्या महिला या प्रगती करताना दिसतायत, शिकताना दिसतायत, समाजाचा गाडा पुढे नेताना दिसतायत, नेतृत्व करताना दिसतायत. जर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित त्यांना हे कधीच करता आलं नसतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांचा आभार मानला पाहिजे की आमच्या समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. आज या निमित्ताने मला या गोष्टीचा देखील आनंद आहे. अनेक वर्षाची लढाई चालली होती, ज्या भिडेवाड्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उघडली त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण सरकार आल्यानंतर भुजबळसाहेब असतील, मुख्यमंत्री असतील, मी असेन, आमचे अजितदादा असतील, वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला. भुजबळसाहेब तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी संघर्ष करत होते आणि एक एक टप्पा करत करत आम्ही सुप्रीम कोर्टातही जिंकलो आणि आज भिडेवाडा मोकळा झाला आणि उद्या त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या हस्ते होते. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये सामान्य माणसामध्ये विजिगीषू वृत्ती तयार केली. आम्ही युगपुरुष म्हणतो, युगपुरुष कोण असतो? युगपुरुष तो असतो जो सामान्य माणसाचं पौरुष जागृत करून त्याच्याकडनं असामान्य कार्य करून घेतो. अशाच प्रकारे सामान्य माणसाचं पौरुष जागृत करून त्याच्या माध्यमातनं असामान्य कार्य हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून दाखवलं आणि पुढचे 200-300 नाही हजारो वर्ष समाजाला दिशा मिळेल अशा प्रकारे दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. ज्यावेळी शेतकऱ्यांना, समाजातल्या सामान्य माणसाला शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला, आज तो मंत्र मिळाला म्हणून समाज बदललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. नाहीतर समाज तशाच प्रकारे खितपत पडला असता. मती गेलेला समाज, नीती गेलेला समाज, गती गेलेला समाज, अशा प्रकारची अवस्थाच समाजाची आपल्याला पाहायला मिळाली असती. पण खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. खरं म्हणजे महापुरुष आणि समाज सुधारक जे असतात यांच्यामध्ये कुठली स्पर्धा नसते, त्यांच्यामध्ये कोण मोठं कोण लहान नसतं. तरी देखील मी हे निश्चितपणे म्हणेन की या भारताच्या समाज सुधारकांची यादी जर आपण तयार केली तर पहिल्या क्रमांकावर
आपल्याला क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांचं नाव लिहावं लागेल, कारण ज्या काळात ज्या प्रकारची सामाजिक क्रांती ही त्यांनी करून दाखवली आहे, खऱ्या अर्थानं ते धारिष्ट, ती दिशा आणि ते चैतन्य जे त्यांनी तयार केलं, यामुळे या समाजावर या भारतावर ज्या प्रकारचा उपकार त्यांनी केला आहे हा खरोखर आपण कधीच विसरू शकत नाही। मी आज अधिक वेळ बोलणार नाही, पण आत्ताच भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की स्मारकाच्या परिसरात नाशिक महानगरपालिकेची 54 गुंठे जागा आहे आणि त्याच ठिकाणी नायगाव व फुलेवाडा याची प्रतिकृती साकारण्यात यावी, अशा प्रकारची मागणी भुजबळ साहेबांनी माझ्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहे। भुजबळ साहेब, आपली मागणी मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतो आणि आपण आणि मी मागणी केली, दादांनी मागणी केली तर मुख्यमंत्री नाही म्हणतच नाहीत, त्याच्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय ही मागणी पूर्ण करतील। मी आज अधिक वेळ आपला घेणार नाही, पण अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं आणि हे जे ऐतिहासिक शिल्प आहे या शिल्पाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचं आम्हाला साक्षीदार आणि भागीदार केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती। खूप खूप धन्यवाद साहेब। आणि यानंतर